स्थानिकांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळावी यासाठी तळोजा नजीक खुटारी येथे स्थानिक टेम्पो ट्रक चालक मालक वेलफेअर असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. नंदकुमार म्हात्रे यांच्या प्रयत्नाने स्थापन करण्यात आलेल्या या असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी आणि वाहन चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळोजा परिसरात येणारा उद्योग हा स्थानिकांना मिळावा या उद्देशाने स्थानिक टेम्पो ट्रक चालक मालक वेलफेअर असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत या वेलफेअर असोसिएशनचे कार्यालय खुटारी येथे सुरू करण्यात आलंय. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी स्थायी समिती सभापती अमर पाटील, पाणी पुरवठा सभापती निलेश पाविसकर, सार्वजनिक उद्याने, बाग, तलाव व शहर सुशोभीकरण सभापती विकास घरत, नगरसेवक संतोष भोईर, वासुदेव घरत, चाहूशेठ पाटील, संजय भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व सदस्यांचं अभिनंदन केले. कालच्या संक्रांतीच्या, आजच्या किंक्रांतीच्या आणि नव्या वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि या नव्या वर्षामध्ये या असोसिएशनच्या माध्यमातून जे पाऊल उचललं गेलंय त्याबद्दल त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं आज या ठिकाणी मी सगळ्यात आधी जाहीर करतो. मी अभिनंदन करतो नंदकुमार म्हात्रे यांचं की या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या गरजा ओळखून आज एक पाऊल तुम्ही या ठिकाणी उचललेलं आहे. खरं तर या ठिकाणी बोलत असताना संजय भगत सर यांनी सांगितलं की या सगळ्या परिसरातल्या स्थानिक लोकांची गरज आहे. आणि आपण पाहतोय की आपण या परिसरात राहणारी सारी मंडळी आहोत, वर्षानुवर्ष या ठिकाणी राहणारी काही मंडळी आहेत. इथले स्थानिक म्हणून या परिसरामध्ये येणारा उद्योग, या उद्योगावरती त्या स्थानिकांचा पहिला अधिकार आहे. पण आज तो अधिकार डावलून परस्परच कुणीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग सुरू करतोय. आणि इथला प्रकल्पग्रस्त ज्यांनी आपली जागा, जमीन इथे येणाऱ्या उद्योगासाठी ती जमीन संपादित झाली म्हणून दिली असेल किंवा स्वखुशीनं दिली असेल, तर इथे उद्योग येईल. आणि या उद्योगाच्या माध्यमातून कालच्या शेतीवरती आमचं एक कुटुंब चालत होतं, तर त्या उद्योगाच्या माध्यमातून 5 ते 10 कुटुंब त्याच्यावरती चालू शकतील किंवा त्यापेक्षा जास्त कुटुंब त्याच्यावर चालू शकतील या उद्देशानं ती जमीन दिली. आणि जर त्याचा स्वतःचा चरितार्थ चालत नसेल तर ते कुठं ना कुठंतरी आपल्या भविष्य काळाला मारक आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या असोसिएशनची त्यांनी स्थापना केली, त्याबद्दल नंदकुमार म्हात्रेजी तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या चांगलं पाऊल उचलल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.